तर नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जे आपलं पार्सल आलेलं आहे ते आपण याला अनबॉक्सिंग करून पाहू। तर हे मी मोबाईल ऑर्डर केलं होतं, तर फ्लिपकार्टवरून आपल्याला जे पार्सल मिळालेलं आहे त्यावर इथे हे शिपिंग ॲड्रेस पुन्हा अशा प्रकारची हे पॅकिंग आपल्या इथं हे दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण ह्याला अनबॉक्स करून पाहू। हे आलेला आहे मोबाईल, वन प्लसचं हे मोबाईल आहे। तर मी ऑर्डर केलं होतं 2 दिवसापूर्वी, मला आता हे डिलिव्हरी आज मिळालेली आहे। तर मी हे आपण असं अनबॉक्सिंग करत आहोत। हे पाहू शकता तुम्ही, हे मोबाईल अनबॉक्स केलं आहे। हे पहा, नॉर्ड वन प्लस सीचं मोबाईल आहे। हे वन प्लस सीई नॉर्ड हे मॉडेल नंबर असं आहे मित्रांनो। तर यामध्ये तुम्ही हे पाहू शकता, हे आपण याला अनबॉक्सिंग अशा पद्धतीने केले आहे। हे आपल्याला इथे बिल पाहता येईल। मित्रांनो, हे होते आजचं फ्लिपकार्टचे पार्सल आलेलं आहे। आपल्याला जी डिलिव्हरी मिळाली आज त्याचं आपण अनबॉक्सिंग करून पाहिलं। तर मित्रांनो, त्यानंतर आपण आता हे मोबाईल पण पाहू, यामध्ये मोबाईल अनबॉक्सिंग करू। हे आता आपण फ्लिपकार्टचं अनबॉक्सिंग केलेलं आहे, तर हे जे मोबाईलचं जे सील आहे ते पण आपण पाहू। हे अशा पद्धतीने जे मोबाईल आहे ते आपल्याला पॅकिंगमध्ये दिसत आहे। जे मोबाईल अशा पद्धतीने दिलेलं आहे, हे ओपन, ओके, हे पाहू शकता नॉर्ड। तर हे अनबॉक्सिंग करत आहोत आपण। तर हे पाहू शकता मोबाईल। तर आपण पुन्हा अनबॉक्स करू, पूर्ण बॉक्समध्ये काय काय आलेलं आहे आपला सबस्क्रिप्शन ते पाहू आपण। हे नॉर्ड सी वन प्लस नॉर्ड सी लाईट हे मोबाईल आहे। तर यामध्ये सबस्क्रिप्शन आपण पाहू शकता। हे बॉक्स आणि हे जे चार्जर आहे, हे यासोबत आलेलं आहे। मित्रांनो, आणखी काही नाही खाली याच्या प्लस हे आहे। पुन्हा यामध्ये पाहू काय सबस्क्रिप्शन आहे, काहीच नाही, फक्त हे बॅक कवर दिलेलं आहे यामध्ये। यूजर मॅन्युअल, तर मित्रांनो हे यूजर मॅन्युअल आहेत। पुन्हा यामध्ये हे जे बॅक कवर आहे, हे बॅक कवर, पुन्हा एक पिन आपल्याला हे सिम कार्डसाठी हे पिन आहे। पुन्हा हा आपला मोबाईल। तर मित्रांनो हे असं पाहू शकता। वन प्लस ओके। तर मित्रांनो, यामध्ये आपण थोडक्यात पाहिलं की वन प्लस मोबाईलचं आपण अनबॉक्सिंग केलं। हे जे नवीन ऑर्डर केलं मोबाईल आहे ते आज मला डिलिव्हरी मिळाली होती। तर यामध्ये आपण हे पाहिलं। तर मित्रांनो, हे आपण अनबॉक्सिंग आणि हे मोबाईलचं व्हिडिओ थोडक्यात पाहिलं। तर मित्रांनो, याच्यानंतर हे मोबाईल कसं वर्क करत आहे आणि कशा पद्धतीचे याच्यामध्ये काय फीचर दिलेले आहेत हे आपण या सर्वांची माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। पुन्हा हे आपलं जे नवीन मोबाईल आहे ते आपण इथं अनबॉक्सिंग केलेलं आहे। तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओचं या मोबाईलचं जे फंक्शन आहे ते पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू। तर मित्रांनो, तोपर्यंत नमस्कार, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बाय।